अतुल जी बात कर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षांच्या 292 च्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेवर बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. जेव्हा खरं तर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काल या चर्चेला सुरुवात केली होती त्यावेळेला मी अत्यंत अपेक्षेने या ठरावाकडे आणि त्यांच्या भाषणाकडे बघत होतो. पण काल जेव्हा त्यांनी चर्चेला सुरुवात केली आणि आज प्रथा परंपरा याचा बऱ्याच काही उल्लेख झाला पण काल चर्चेला जेव्हा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सुरुवात केली तेव्हा 10 मिनिटांनंतर त्यांच्या मागे त्यांच्या पक्षातला एकही सदस्य नव्हता. ठीक आहे, आज ती थोडी चूक सुधारली पण मला असं वाटलं तर विरोधी पक्ष नेते म्हणजे सर्व या महाविकास आघाडीच्या आमदारांचे ते विरोधी पक्ष नेते आहेत. आज तरी विरोधी पक्षातले बहुसंख्य आमदार त्या ठिकाणी तुमचं पहिलं वेळेला भाषण ऐकायला उपस्थितीत असतील पण दुर्दैव आहे की बहुसंख्य आमदार तुमचं भाषण ऐकायला उपस्थित नाहीये. पण मी ठराव सगळा वाचत होतो आणि ठरावाची अवस्था अध्यक्ष महोदय काय आहे, सुरुवात राज्यात जीवनावश्यक वस्तूंमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ इथपासून नानाविध विषय आणि एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याला संबंध नाही. आपल्या मराठीत म्हण आहे, एक ना धड भारावर चिंधल्या, अशा प्रकारचा हा ठराव आहे. या ठरावामध्ये कुठल्याही एका विषयावर विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे हे या ठरावातून दिसत नाही आणि ठरावातलं एक एक मुद्दे अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, मग नंतर काही सदस्यांना फार राग येतो. आपण अतुलजी लक्ष देऊ नका, आपण कंटिन्यू. मला काय म्हणजे माझी स्मरणशक्ती थोडी कमजोर आहे पण मला काही गोष्टी आठवतात, मग मी बोललो की राग येतो. तर त्यांना सांगा की हा, त्यामुळे जे खाली बसून बोलतात त्यांना आपण समज द्या आणि मला संरक्षण द्या. खाली बसून बोलू नका अतुलजी, नाही तर मग मला परत काय काय आठवायला लागेल. अध्यक्ष महोदय, त्यामुळे या विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाचं वर्णन मी करत असताना एक ना धड भाराभर चिंध्या अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव आहे. प्रस्तावाची सुरुवातच आहे जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीमध्ये आणि त्याच्यावर सन्माननीय विरोधी पक्षांनी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणातला बराच वेळ त्या ठिकाणी खर्च केला. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणेच वडेट्टीवारांकडे एक अभ्यासू सदस्य म्हणून आमच्यासारखे सदस्य बघतात आणि ते या संदर्भातली काही वस्तुस्थिती या सदनासमोर राजकारण न करता मांडतील अशी अपेक्षा होती पण दुर्दैवाने त्यांनी महागाईच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत अशा गोष्टीवर बोलत असताना सुद्धा या पवित्र सदनाचा उपयोग हा पक्षीय राजकारणाकरता केला याच्याबद्दल मला अत्यंत खेद आणि खंत वाटते. अध्यक्ष महोदय, जेव्हा महागाईच्या संदर्भात या ठिकाणी बोललं गेलं तेव्हा जगाची परिस्थिती काय आहे, जगाने गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये दोन मोठी संकट ही या ठिकाणी अनुभवली आहेत. सर्वात मोठं संकट हे कोरोनाचं संकट होतं, जागतिक महामारी होती आणि त्याच्या पाठोपाठ रशिया युक्रेनचं युद्ध ज्याचा
परिणाम सर्व जगातल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला. तुलनाच करायची असेल आपल्या देशातली आर्थिक परिस्थिती तर त्याची तुलना या कॉन्टेम्पररी पोझिशन मध्ये करण्याची आवश्यकता आहे. मी श्रीलंका पाकिस्तान या देशांमधल्या महागाईविषयी बोलतच नाहीये, कारण त्याविषयीच्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रात वाचतो की त्या देशामध्ये महागाईने उच्चांक गाठलाय आणि त्या देशांची अर्थव्यवस्था ही पार रसातळाला पोहोचलेली आहे. राज्य सरकारचा भाववाढीच्या संदर्भातला जी काही भूमिका असते ती अत्यंत मर्यादित स्वरूपातली असते आणि विकसित देश युरोप अमेरिका यांच्यातला इन्फ्लेशन रेट महागाईचा दर काय युरोपियन युनियन मध्ये अख्ख्या युरोप मधला आजचा महागाईचा रेट हा 6.4% आहे. अमेरिकेमध्ये 40 वर्षातली जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई अमेरिकेसारख्या एका संपन्न विकसित देश आज त्या ठिकाणी त्या महागाईला तोंड देतोय. आणि कोरोनासारखी महामारी असेल, युद्ध रशिया युक्रेनचं असेल, याच्यामुळे कुठल्याही सरकारचा खर्च हा वाढला जातो आणि हा खर्च वाढल्यानंतर त्याचा स्वाभाविक परिणाम हा चलनवाढीमध्ये होतो, महागाईमध्ये होतो. आपल्या देशातली स्थिती काय? आपल्या देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर या महागाईच्या विरोधातला आरबीआयला मॅन्डेट करणारा कायदा हा मोदीजींच्या सरकारने केला आणि आरबीआयचं प्रमुख काम या देशातली महागाई नियंत्रित करणं आणि ती 4 ते 6% हा आरबीआयच्या दृष्टीने कम्फर्टेबल बँड हा इन्फ्लेशन रेटचा त्यांनी ठरवला. आणि जेव्हा युरोप अमेरिका सारखे विकसित देश महागाईशी झुंजतायत, जेव्हा आपल्या देशाने सुमारे 1.5 लाख कोटी रुपयाच्या व्हॅक्सिन्स इतक्या सगळ्या विशाल देशामध्ये फ्री ऑफ चार्ज देण्याचं काम केलं, सरकारी खर्च वाढला, असा असताना सुद्धा या देशातली महागाई ही आरबीआयच्या 4 ते 6% या कम्फर्ट झोन मधली महागाई ठेवण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते देशातल्या केंद्र सरकारने मोदीजींच्या सरकारने केलंय. आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर, कारण केंद्र सरकारने त्यावेळेला आवाहन केलं होतं महागाई कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे पण त्याचबरोबर ते राज्य सरकारचंही काम आहे. पण 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे कर कमी केल्यानंतर सुद्धा 2.5 वर्षाच्या सरकारने पेट्रोल डिझेलची करवाढ कमी केली नव्हती. ती पेट्रोल डिझेलची करवाढ कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिंदे फडणवीस सरकारने केलं होतं हे आपण लक्षात ठेवण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे. आणि त्यामुळे जगामध्ये विकसित देश महागाईशी झुंजत असताना या देशातली महागाई कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा नियंत्रित ठेवण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. आणि यांचा इतिहास काय? यांचं 10 वर्ष केंद्रात सरकार होत, त्यावेळेला 10 वर्षात अर्थतज्ञ देशाचे प्रधानमंत्री होते असं सांगितलं जायचं. अर्थतज्ञ कोण कोण आहेत मला माहित नाही, पण सामान्य माणसाची अपेक्षा असते की महागाई असू नये, कारण महागाईचा पहिला फटका हा गोरगरिबांना मध्यमवर्गीयांना निम्न मध्यमवर्गीयांना पडतो. आणि यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात कन्सिस्टंटली 10 टक्क्यापेक्षा जास्ती
इन्फ्लेशन रेट होता। 2009 च्या जाहीरनाम्यात त्यांनी आश्वासन दिलं होतं सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसात महागाई कमी करू। इतकी महागाई 2009 च्या निवडणुकीला हा देश सामोरा गेला तेव्हा सुद्धा यांच्या 5 वर्षाच्या कालखंडानंतर होती। आणि त्यामुळे ज्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात महागाईने उच्चांक गाठला होता आणि त्याच वेळेला मोदीजींच्या कालखंडात करोना सारखी महामारी असताना, रशिया युक्रेनचं वॉर असताना या देशातली महागाई ही नियंत्रित ठेवण्याचं काम ज्या सरकारने केलं त्या सरकारवर यांनी टीका करणं म्हणजे तळीरामाने दारूबंदी विषयी प्रवचन देण्यासारखं आहे अशी यांची स्थिती आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय महागाईच्या संदर्भात यांनी जे काही सांगितलंय ते केवळ राजकारणाच्या बाबतीतलं यांचं भाष्य आहे। वीज दरवाढी विषयी विरोधी पक्ष नेते बोलले, मला गंमत वाटली। खर तर ते इतके वर्ष या सदनाचे सदस्य आहेत, विजेची दरवाढ ही राज्य सरकार करत नाही हे तर त्यांना माहिती पाहिजे। विजेची दरवाढ किंवा त्यातलं कमीपणा करायचा असेल तर त्याच्याकरता राज्य नियामक आयोग हा राज्यामध्ये, त्याच्यासमोर जनता जाते, कंपन्या जातात, कोणालाही जायचा अधिकार आहे। पण त्याचं खापर राज्य सरकारवर फोडायचं हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि त्यांनी सांगितलं की या सरकारच्या काळामध्ये वीज दरवाढ झाली आणि आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हा आणि ते जेव्हा इकडे होते तेव्हा मात्र वीज दरवाढीच्या बाबतीत आम्ही खूपच बोलायचो असंही त्यांचं ऑब्जेक्शन आहे। तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं 2019 की आम्ही सत्तेवर आलो तर 100 युनिटपर्यंतची वीज मोफत करू, हे आश्वासन तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात दिलं होतं। जनादेश नसताना ज्या बोक्यांचा विरोधी पक्ष नेत्यांनी उल्लेख केला त्या बोक्यांसारखं तुम्ही सत्तेचं लोणी मिळवण्याकरता त्या ठिकाणी एकत्र आलो होतात। मग तुम्ही जाहीरनाम्यात जे आश्वासन दिलं होतात की 100 युनिटपर्यंतची वीज आम्ही माफ करू ते आश्वासन तुम्ही पाळलं नाहीत, त्याच्या विरोधात आम्ही ओरडलो तर त्याचा विरोधी पक्ष नेत्यांना एवढा त्रास व्हायचं कारण काय? अध्यक्ष महोदय नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सुद्धा उल्लेख या ठरावामध्ये, एक तर नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आणलं, त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर देशामध्ये प्रथम हे घडतंय की इंजिनिअरिंग मेडिकल सारखे जे कोर्सेस आहेत अशा प्रकारचे सर्व अभ्यासक्रम हे त्या त्या राज्याच्या भाषेमध्ये शिकवण्याची व्यवस्था ही कोणी केली असेल तर या केंद्र सरकारने आणलेलं नवशैक्षणिक धोरण जे आहे त्या नवशैक्षणिक धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी आहे। पण यांची अडचण वेगळी आहे, यांना न्यू एज्युकेशन पॉलिसी विषयी मळमळ काय आहे तर माझ्या हातामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचं कात्रण आहे अध्यक्ष महोदय कालचं। नवशैक्षणिक धोरणाला अनुसरून मुंबई शहरातल्या एका कॉलेजने 11वी 12वीच्या त्यांच्या विद्यार्थ्यांकरता युनिफॉर्म ठरवला। यांचा विरोध का? कॉलेजने युनिफॉर्म ठरवल्यानंतर तिकडे कालपासून आंदोलन चालू झालं की आम्ही हिजाब आणि काय बुरखा हे घालूनच जाणार, आम्हाला कॉलेजचा युनिफॉर्म मंजूर नाही। माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे अध्यक्ष महोदय की जे नवशैक्षणिक धोरण या ठिकाणी आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी जे जे संस्था करण्याकरता स्वायत्त आहे स्वतंत्र आहेत आणि ते धोरण ते कॉलेज ती संस्था अंमलात आणत असताना कुठल्याही प्रकारचा धार्मिक उन्माद, आम्ही सांगू तीच दिशा
अशा पद्धतीचं धोरण या राज्यातल्या सरकारने कुठल्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नये अशी या निमित्ताने या चर्चेच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे. आयआयटी आयएमचा उल्लेख झाला अध्यक्ष महोदय, मी पहिलाच आहे सत्ताधारी पक्षाकडून आणि त्याच्यामुळे या मुंबई शहराला जे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून आपण मुंबई शहराचा गौरव करतो, या मुंबई शहरामध्ये आयएमची संस्था गेल्या 70-75 वर्षात नव्हती. या मुंबई शहराला आयएम सारखी नामांकित संस्था देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केंद्रातल्या नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलंय, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. नागपूरला आयएम चालू केलं, एम्स चालू केली, आयआयटीच्या संख्या वाढवली, अधिक जागा निर्माण केल्या, पण हे सहन होत नसल्यामुळेच आयआयटी आणि आयएम मधले विद्यार्थी आत्महत्या करतायत अशा प्रकारचा खोटा अपप्रचार या ठरावाच्या माध्यमातून केला जातोय अध्यक्ष महोदय, आणि त्याचं खापर सुद्धा केंद्र आणि या राज्य सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्ष महोदय. ठरावामध्ये नवं शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी बोललेत, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विषयी सुद्धा काही उल्लेख आहेत. मी गेल्या 9 वर्षाच्या कालखंडात केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्राकरता काय काय केलं याची मी काहीच उदाहरण आपल्याला देतो अध्यक्ष महोदय. केंद्र सरकारकडनं आपण प्रवास जाहीर केलं की राज्य आपत्ती निवारण निधीमध्ये महाराष्ट्राला मोठा हिस्सा हा केंद्राच्या सरकारने दिला. घनकचरा व्यवस्थापनाकरता राज्यातल्या अनेक शहरांना मदत करण्याचं धोरण हे केंद्र सरकारने त्या ठिकाणी अंमलामध्ये आणण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं आहे. रस्ते आणि रेल्वेच्या बाबतीत तर सन्माननीय नितीन गडकरींचं कौतुक या सदनातले सर्व पक्षाचे सदस्य करत असतात आणि अध्यक्ष महोदय 9 वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्याकरता सुमारे 50,000 कोटीचा निधी केंद्र सरकारने मंजूर केलाय. केंद्र सरकारच्या अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो, डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून आता हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला, पण महात्मा फुले जनआरोग्य योजना या राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. 1.5 लाख रुपये त्याच्याकरता लोकांना त्या योजनेच्या अंतर्गत मदत केली जायची. नरेंद्र मोदीजींनी जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री आरोग्य विमा योजनेच्या नावाने आणली, त्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचं विम्याचं संरक्षण हे लोकांना मिळतं. मला सांगायला आनंद वाटतो की या राज्य सरकारने केंद्र सरकारबरोबर सहमती करून आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतला विमा हा 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या ऐवजी 5 लाखापर्यंत वाढवण्याचं काम हे या ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलंय हे सांगण्याचं मला अत्यंत आनंद वाटतोय. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले योजना त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांकरता केंद्र सरकारने सन्मान निधी द्यायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये या राज्य सरकारने सन्मान निधीमध्ये वाढ करून केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी सन्मान निधी शेतकऱ्यांकरता राज्य सरकार देत आहे. बळीराजा कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट या ठिकाणी केंद्र सरकारने मंजूर केलेत. मुंबई शहरातून मी प्रतिनिधित्व करतो, या मुंबई शहरातील उपनगरी रेल्वे सेवा ही मुंबईकर जनतेची एक प्रकारे जीवनरेखा आहे आणि या उपनगरी रेल्वे करता
या वेळेच्या रेल्वे बजेटमध्ये विक्रमी तरतूद ही केंद्र सरकारने या बजेटमध्ये केली. आज मुंबई शहरातल्या उपनगरातल्या सर्व रेल्वे स्टेशनवर 7-8 वर्षापूर्वी जे एस्केलेटर नव्हते ते एस्केलेटर बसवण्याचं काम या रेल्वेच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार असेल किंवा गेले 1.5 वर्षापेक्षा जास्ती काळापासून राज्यामध्ये काम करणारं राज्य सरकार असेल, त्या ठिकाणी शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडतोय आणि त्यामुळे या दोन्ही सरकारच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना मदतीचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी करते. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी श्वेतपत्रिका काल जी उद्योगमंत्र्यांनी या ठिकाणी सदनासमोर ठेवली त्या श्वेतपत्रिकेवरून राज्यातले उद्योग बाहेर चाललेत अशा प्रकारची हाकाटी त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि अध्यक्ष महोदय, ही त्या ठिकाणी श्वेतपत्रिका आहे, मूळ मुद्दा काय आहे, या देशामध्ये अनेक प्रकल्प येत असतात, राज्यांमध्ये हे प्रकल्प मिळवण्याकरता स्पर्धा असते. ज्या फॉक्सॉन वेदांताचा उल्लेख त्यांनी केला त्या फॉक्सॉन वेदांताचा प्रकल्प तर आता रद्दच त्या कंपनीने केलाय, पण मूळ मुद्दा हा आहे की अशा प्रकारचे उद्योग राज्यामध्ये यावेत याच्याकरता राज्य सरकार अशा उद्योगांना सोयी सवलती देत असत. आणि या सोयी सवलती देण्याचा निर्णय कोण करत? या सोयी सवलती देण्याचा निर्णय हा कॅबिनेटच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सब कमिटीला करावा लागतो. केवळ पत्र लिहून त्या ठिकाणी काम भागत नसतं. मला खंत वाटली की विरोधी पक्षनेते तारखा वाचून दाखवत होते श्वेतपत्रिकेतल्या, आणि जे काही काम झालं ते जुलै 2022 मध्ये झालं. त्याच्या आधी जेव्हा उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षभरामध्ये कॅबिनेट इन्फ्रास्ट्रक्चरच्या सब कमिटीची एक बैठक सुद्धा वर्षभराच्या कालखंडात झाली नव्हती. यांनी दावोसला जाऊन कुठले करार केले? मुळात दावोसला का गेले हा एक प्रश्नच होता, कारण दावोसला जाऊन 2 कंपन्यांशी करार केले होते यांचं सरकार असताना. 2 कंपन्या कुठल्या होत्या? एक बायजू जी या देशातलीच आणि दुसरी रिन्युएबल एनर्जी मधली या देशातलीच कंपनी. म्हणजे या देशातल्याच कंपन्यांशी एमयू करायला हे कुठे गेले? दावोस वाया लंडन, दावोस वाया लंडन. आणि त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणं हे कुठल्याही राज्यामध्ये गुंतवणूक घेण्याकरता अत्यंत आवश्यक असत. यांच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात काय काय घटना घडल्या त्याचा मी उल्लेख करू इच्छित नाही, परंतु कायदा सुव्यवस्था उत्तम असल्यामुळे या राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडात गुंतवणूक येते. पण या सरकारच्या द्वेषापायी हे महाराष्ट्राची बदनामी करतायत हे सुद्धा या विरोधी पक्षांच्या लक्षात येत नाही. इतके ते भारतीय जनता पार्टीच्या आणि या सरकारच्या द्वेषाने आंधळे झालेले आहेत. मला आठवतंय 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी त्या ठिकाणी बसून टेस्ला कंपनीविषयी प्रश्न विचारला होता. टेस्ला कंपनीने ऑफिस कुठे उघडलं? बंगलोरमध्ये. आणि त्यावेळेला हे सांगत होते मेक इन इंडियाच्या भूमिकेला केंद्र सरकारने फाटा देऊन टेस्ला कंपनीच्या गाड्या इम्पोर्ट करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा.
पण मोदी है तो मुमकिन है ज्या सवलती सगळ्यांना दिल्या त्याच टेस्ला कंपनीला देऊ याच्यावर केंद्र सरकार ठाम राहिलं आणि आज एलन मस्क यांनी जाहीर केलं की या देशामध्ये मी इलेक्ट्रिक कार चा कारखाना त्या ठिकाणी मी चालू करीन ही घोषणा एलन मस्क यांनी या ठिकाणी केली आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की त्यांची कुठली फॅक्टरी जी ओपन होणार आहे त्याची चाचपणी करण्याकरता त्यांनी ऑफिस गेल्या आठवड्यात जे उघडलं ते महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये उघडलेलं आहे आणि त्यामुळे ती कंपनी सुद्धा गेल्या दीड वर्षामध्ये ज्याप्रमाणे अनेक कंपन्या यांनी गुंतवणूक या महाराष्ट्र राज्यात केली ती टेस्ला कंपनी येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करेल हा विश्वास मला आहे आणि हा अंतिम आठवडा प्रस्ताव हा पूर्णपणे मी नाकारतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य श्री राजेश टोपे.